आणि नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल, तुमचं स्वागत आहे लोकमत ऑक्सिजनमध्ये. मंडळी, लॉकडाऊनच्या दरम्यान बरेचसे बिझनेस ठप्प झाले, बंद झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा लोकांनी बिझनेस करण्याचा विचार केलाय. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत ते परत एकदा काहीतरी नव्याने सुरुवात करण्याचा विचार करत आहेत. तर आज मी तुम्हाला 5 अशा बिझनेस आयडियाज देणार आहे जे तुम्ही ट्राय करू शकता 2020 संपण्याच्या आधी, तेही विथ झिरो इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्टिंग आहे हो की नाही? विथ झिरो इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला बिझनेस करायला मिळत असेल, त्याचा मोबदला तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळणार असेल, तर काय नाही का नाही करायचं हो की नाही? तर आपण जाणून घेणार आहोत ते 5 बिझनेस आयडियाज कोणते आहेत. पण त्याआधी आमच्या लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र नक्की करा. आणि हो, बेल आयकनवर देखील नक्कीच क्लिक करा, कारण की आमचे सर्व व्हिडिओजचे सर्व अपडेट्स तुम्हाला तिथे मिळत राहतील. चला जाणून घेऊयात 5 बिझनेस आयडियाज विथ झिरो इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता, तेही 2020 संपण्याच्या आधी. पहिली आयडिया, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनू शकता. अलीकडे आपण फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सगळीकडे आपले प्रोफाईल बनवून मोकळे आहोत आणि बऱ्याचशा जणांनी तिथे आता सुरुवात केली आहे लोकांना इन्फ्लुएन्स करण्याची. आता इन्फ्लुएन्सर म्हणजे काय? तर एक व्यक्ती जो त्याच्यामध्ये काहीतरी टॅलेंट असेल किंवा तर त्याला असं वाटत असेल की समोरच्या व्यक्तीसाठी त्याने काहीतरी चांगलं करावं, समाजासाठी काहीतरी चांगलं करावं, मग ते त्या गोष्टीसाठी काम करत असतात आणि एकंदरीत समोरच्याला इन्फ्लुएन्स करत असतात की तुम्हीही आमच्यासोबत जॉईन व्हा किंवा तुम्हाला जर हे चांगलं वाटत असेल तर तेही फॉलो करा. तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्यासाठी म्हणून तुम्ही जर तुम्हाला छान बोलता येत असेल तर तुम्ही छान व्हिडिओज पोस्ट करू शकता. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट काहीच नाही आहे इथे, कारण की आपण आपल्या फोनमध्ये सर्व ॲप्स यूज करत असतो. तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर इज अ व्हेरी गुड ऑप्शन. तुम्ही तुमचे फॉलोअर्स वाढवू शकता, तुमचं बिझनेस एकंदरीत अशाने वाढेल की तुमचे फॉलोअर्स वाढले तर तुमचे टायअप होत जातील, तुम्ही ब्रँड कोलॅबोरेशन्स करायला सुरुवात कराल. सो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर इज द इझिएस्ट वे टू गेट इन टू द बिझनेस. दुसरा बिझनेस असू शकतो तो म्हणजे यूट्यूबरचा. जर तुम्ही एक चांगले कुक असाल, तुम्हाला छान जेवण बनवता येत असेल ना, तर तुम्ही तुमचा यूट्यूब चॅनल सुरू करू शकता. जर तुम्ही छान फोटोग्राफर असाल तरी देखील तुम्ही छान यूट्यूब चॅनल सुरू करू शकता, ज्यामध्ये तुम्ही फोटोज कसे क्लिक करावे, काही ट्रिक्स असतील त्याविषयीची माहिती असेल, हे सगळे तुम्ही तिथे देऊ शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल ग्रो करू शकता. अलीकडे कॉन्टेंट आपल्याकडे बरंचसं असतं पण लोकांपर्यंत ते पोहोचवता येत नाही. जर यूट्यूबर झालात तर यूट्यूबवरती तुम्हाला छान मॉनिटाईज करता येतात तुमचे व्हिडिओज, तुम्हाला त्याचा मोबदलाही चांगला मिळत राहतो. तर एकंदरीत काय, तर तुम्ही यूट्यूबर झालात तर तुमच्यात जो टॅलेंट आहे तो तुम्हाला शोकेस करण्यासाठी जास्त पैशांची गरज लागणार नाही. मुळात यूट्यूबवरती एक चॅनल ओपन करण्यासाठी तुम्ही झिरो इन्व्हेस्टमेंटने देखील ते चॅनल ओपन करू शकता. तिसरा टिप असेल की तुम्ही पर्सनल ट्रेनर होऊ शकता. पर्सनल ट्रेनर म्हणजे काय? जर तुम्हाला योगा येत असेल, जर तुम्ही तुमचं गायनात शिक्षण झालं असेल, तर तुम्ही घर बसल्या तुम्ही झूम कॉलवरनं असो किंवा इतर कोणत्या प्लॅटफॉर्म्सवरनं तुम्ही ऑनलाईन ट्रेनिंग देऊ शकता समोरच्या व्यक्तीला, तुम्ही शिकवू शकता. अलीकडे झुंबा कोचिंग, झुंबा ट्रेनर म्हणून बरेचसे जण काम करत आहेत आणि ते लोक झुंबा क्लासेस घेतात तेही ऑनलाईन. तर अशा पद्धतीने तुम्ही पर्सनल ट्रेनर बनू शकता, ज्यासाठी तुम्ही एक पर्सनल ट्रेनर म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही एका व्यक्तीला ऑनलाईन शिकवताय किंवा तर तुम्ही ऑनलाईन स्वतःचे क्लासेस सुरू करू शकता. तुमचं दिवसाचं रुटीन काय ते ठरवून तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही पर्सनल ट्रेनरचं जे बिझनेस आहे ते सुरू करू शकता. चौथी गोष्ट, सोशल मीडिया मॅनेजर. तुम्ही सोशल मीडिया मॅनेजर बनू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्या मोठ्या कंपनीमध्ये जाऊन लॅपटॉप आणि PC सोबत काम करण्याची गरज नाही आहे, तुम्ही ते घर बसल्याही करू शकता. जर तुमचे कोणी फ्रेंड्स असतील किंवा तुम्हाला जर एखादं व्यक्ती आवडत असेल, जसं की इन्फ्लुएन्सर्समध्ये झालं, तर इंस्टाग्रामवरती आपण पाहतो की त्यांचे बरेचसे फॉलोअर्स आहेत, फेसबुकवरती बरेचसे फॉलोअर्स, त्या पेजला लाईक वगैरे असतात, तर तुम्ही त्यांच्यासोबत टाईप करण्याचा प्रयत्न करू शकता आणि तुम्ही त्यांचा सोशल मीडिया अकाउंट हा मॅनेज करू शकता. सोशल मीडिया त्यांचे अकाउंट्स आहेत ते हँडल करू शकता, तेही घर बसल्या. तर मग त्यामुळे तुम्ही सोशल मीडिया मॅनेजर म्हणून देखील काम करू शकता आणि हा माझ्या मते सर्वात इझी पर्याय असेल, कारण की आपल्याला सोशल मीडिया आपण स्वतःचे अकाउंट वापरत असतो, त्याच पद्धतीने तुम्हाला इतरांचे अकाउंट वापरायचे आहेत. फक्त काही रूल्स अँड रेग्युलेशन्स त्यामध्ये तुम्हाला फॉलो करावे लागतील, पण ते काय अगदी रॉकेट सायन्स नाही आहे, तुम्ही ते सहजरित्या करू शकता. पाचवी गोष्ट, रीसेलर. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्हाला बऱ्याचदा तुमच्या व्हॉट्सॲपवरती स्टेटसवरती असं दिसलं असेल ना की तुम्हाला साड्यांचे फोटो दिसत आहेत, ज्वेलरीचे फोटोज दिसत आहेत, बरेचसे असे वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचे फोटोज दिसत आहेत, लोकांनी स्टेटस ठेवले आहेत, ते त्यांचा ब्रँड तिथे सेल करत आहेत, तर ते रिसेलर म्हणून काम करत असतात. तुम्हीही रिसेलर म्हणून काम करू शकता. तुम्हाला एखाद्या
वेबसाईटसोबत वेबसाईटबरोबर टायअप करायचं तर ते करू शकता. ऑनलाईन तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स उपलब्ध आहे, जिथे जाऊन तुम्ही वर्क ॲज अ रिसेलरवरती क्लिक केलं तर तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स तिथे मिळू शकतात की तुम्हाला साड्यांचा बिझनेस करायचा आहे, तुम्हाला ज्वेलरीचा बिझनेस करायचा आहे, तुम्हाला डब्बे असतात डब्ब्यांचा बिझनेस करायचा आहे, मुलांसाठी शूजचे वेगळे बिझनेस असतात, टी शर्टचे वेगळे बिझनेस असतात, तर हे तुम्ही करू शकता. एकंदरीत काय तर तुम्ही त्या प्रोडक्टचे फोटोज तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवर ते फॉरवर्ड करायचे असतात. रिटर्नमध्ये तुम्हाला जे ऑर्डर्स मिळतील ते कस्टमरकडून ते तुम्हाला प्लेस करायचे असतात आणि मध्ये जे काही तुमचं इन्सेंटिव्ह असेल ते तुम्हाला मिळत राहतं. आहे की नाही? झिरो इन्व्हेस्टमेंट. ह्यासाठी तुम्हाला मोठ्या ऑफिसची, चांगल्या मोठ्या हॉलची किंवा तर तुम्हाला प्रॉपर स्वतःचं ऑफिस सेट करण्याची अशी गरज नाही आहे आणि तुम्हाला 10 जणांना पगार देण्याची देखील गरज नाही आहे. तुम्ही हे स्वतः करू शकता आणि स्वतःसाठी करू शकता. होते की नाही इंटरेस्टिंग आयडियाज? तुमच्या डोक्यात अजून काही इंटरेस्टिंग आयडियाज असतील तर ते देखील आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पाहत रहा लोकमत ऑक्सिजन. कॅमेरामॅन आकाश जाधवसह ऐश्वर्या पेवाल, लोकमत ऑक्सिजन, मुंबई.